शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। DYSP मॅडम लोकांचे खून भरेपर्यंत वाट पाहणार का? खणापूर कडेगाव आटपाळी तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे। 2 नंबरचे धंदे तेजीत आहे। मटका गुटखा राजरोसपणे चालू आहे। गावोगाव गुंडागुंडांची दादागिरी जोमात आहे। अशा स्थितीत पोलीस यंत्रणा बर्फासारखी थंड आहे। विटाच्या DYSP पद्मा कदम यांच्याकडून धडक कारवाईची अपेक्षा आहे, पण त्या सेवानिवृत्तीच्या सत्कार समारंभाची वाट पाहत आहेत की काय असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही। कदम मॅडम यांच्या आतापर्यंतच्या कार्यकालात कुठलीही धडक कारवाई झालेली नाही। रोजच्या दिवसाला खडे मारण्याचे काम इमाने इतबारे सुरू आहे। विटा शहरात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे। 2 नंबर धंदेवाल्यांची हप्तेबाजी जोरात आहे। वर्दीतलेच काही कलेक्टर आहेत, त्यांचे कलेक्शनचे अड्डेही ठरलेले आहेत, त्या ठिकाणी कलेक्शन केले जाते। कडेगाव तालुक्यात वाळू चोरांनी घरात घुसून एका पत्रकाराला मारले। आटपाडी तालुक्यात जमिनीच्या वादात 5-6 लोकांनी मिळून दोघांना तुडवले, खाली पाडून मारले, त्यातल्या एकाला हृदयविकाराचा झटका आलाय। सदरचा पेशंट बिट्यातील वारे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। त्याने पोलिसात तक्रार केली, पण आरोपी अजून मोकाट आहेत। मी धोंडराम दिगांबर शिरकांडे, राजेवाडी येथील रहिवासी असून मला 40-45 एकर शेती आहे। गावापासून 1 किलोमीटर अंतरावर शेती आहे। मी 4/3/2022 रोजी सांगोला माझ्या मुलाची सायकल बदलून आणण्यासाठी निघालो होतो। तिथे शेतापाशी गेल्यानंतर तिथे मच्छिंद्र शिरकांडे, स्वप्न शिरकांडे थांबले होते। तिथं मी थांबलो, मी साईडला बांध पडत होते, तिथे टिकाऊ खोऱ्याने बांध पडतात। मी विचारलं थांबवली गाडी, तिथं भाऊ बंधू माझा बाळासो आला, विचारलो का बांध पडतोय, तो डायरेक्ट मी म्हटलं न्याय प्रवेश प्रकरण आहे, कशासाठी बांध पडतोय, आपला न्यायाचा निकाल येऊ दे, न्यायालयाचा निकाल येऊ दे, आणि मग तू काय करायचे कर बाबा। डायरेक्ट माझ्या अंगावर खोरं घेऊन अंगावर आला, मी खोरं अडवलं, माझ्या भावाला खाली पाडलं, दोघांनी मच्छिंद्र शिरकांडे, स्वप्न शिरकांडे यांनी त्याच्या छातीवर बसून त्याला नरड दाबलं आणि बेशूद पाडलं। परत माझा लहान मुलगा तिथे बाजूला डमडममध्ये बाजूला होता, त्याने ह्या सगळ्या घटनेचे सगळे शिष्य माझ्या मोबाईलमध्ये शूटिंग केले।
परत माझा भाऊ बेशुद्ध पडला असता लगेच ते बघितल्यानंतर ही हळूहळू एक एक जण निघायला लागले. तोपर्यंत मग मी आठपाडे पोलिसला भावाला घेऊन गेलो. गेलो असता तिथं लगेच आमचं म्हटलं गुन्हा नोंद करा, नाही म्हणले उद्या या. मग मी म्हटलं दवाखान्याचं चिठ्ठी द्या आम्हाला. दवाखान्याची चिठ्ठी दिली. दिल्यानंतर तिथं ग्रामीण रुग्णालयामध्ये गेलो. तिथे म्हणले तुम्हाला रेफर चिठ्ठी देतो सांगलीला जावा. सांगलीला गेलो घेऊन भावाला. तिथं मी काय व्यवस्थित दखल घेतली नाही. तिथून परत भाऊ माझा दुसऱ्या दिवशी गावी आला. इथं परत त्याच्या छातीत दुखायला लागलं. परत इथं दवाखान्यात गेलो. परत दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला गेलो. गुन्हा नोंद करा. मग की काय उलट माझ्यावर गुन्हा नोंद केला त्याने. मी म्हटलं मग आमचा गुन्हा नोंद करा. तर त्यांनी काय उडवाडीची उत्तर देऊन किरकोळ कलमं लावली. आणि आम्ही सांगत ती कलमं त्यांनी कलमं लावली नाही. ती 307 326. परत माझी एन सी व्यवस्थित घेतली नाही. गुन्हा नोंद केलेलं नाही नीट आम्ही सांगितल्याप्रमाणे. परत माझा भाऊ सध्या विटा येथे श्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्याला डॉक्टरने सांगितलं की तुला सौम्य अटॅक येऊन गेला, तुझा श्वसनाचा त्रास. कडेगाव प्रकरणात पत्रकारांच्या दबावामुळे अटकेची कारवाई झाली खरी, पण तीही उशिरा. गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढतो आहे, ते बेफाट आणि मोकाट आहेत. पोलीस यंत्रणा तक्रार द्यायला गेलेला माणूसच गुन्हेगार आहे अशा पद्धतीने त्याला वागवले जाते. झक मारली आणि तक्रार द्यायला आलो अशी मानसिकता तक्रार देणाऱ्याची आहे. गुन्हेगारांच्या वर पोलिसांचा वचक नव्हे तर वरदस्त असल्याची स्थिती आहे. गेल्या काही वर्षात विट्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सेवानिवृत्तीच्या समारंभाचे ठिकाण झाले आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले अधिकारीच इथे येतात, काहीही काम न करता निरोप समारंभाचा कार्यक्रम झोकात करतात आणि निघून जातात. निंबाळकरांची इथेच सेवानिवृत्ती झाली, त्यानंतर इंगळे इथेच सेवेतून निवृत्त झाले. आता श्रीमती पद्मा कदम यांचीही इथे सेवानिवृत्ती होणार असं दिसत आहे. या अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे सोहळे दिमागदार होतील, पण कामगिरीचं काय? निंबाळकर इंगळे आले आणि गेले. आता पद्मा मॅडम ही तशाच जाणार का? त्या काही ठोस आणि भरीव कामगिरी करून सेवानिवृत्त होणार का? हा खरा प्रश्न आहे. त्यांच्याकडून गुन्हेगारांना धडा शिकवण्याचं काम होणार का? गुन्हेगार कायदा फाट्यावर मारत आहेत. आमचं कोण वाकडं करू शकत नाही अशा तोऱ्यात ते वावरत आहेत. दिघांची प्रकरणातही हेच चित्र आहे. मारहाणीचा व्हिडिओ उपलब्ध आहे, तरी पण आरोपी खुलेआम फिरत आहेत, त्यांना अटक होत नाही. DYSP मॅडम, आरोपींनी लोकांचे खून पाडावेत याची वाट पाहताय की काय? असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही.